मन की वीणा से गुंजित
चित्ता
शक्ति दे मुक्ति दे आम सामना। धन्यवाद। प्रतिष्ठित पदावर देण्यासाठी तेवढेच कारणीभूत आहे। आणि
या कार्यक्षम माजी विद्यार्थी सोबत भेट घेणे, याचे अनुभव जाणून घेणे, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून आपली प्रगती करून घेणे हा आजच्या स्नेहबंध कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणले तर ते काही वावगे ठरणार नाही. नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तित्व या तिन्ही गुणांनी
त्यांचं जणू एकत्रीकरणच केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी लागलेले श्रीकांत जी उमरीकर प्रेसिडेंट रजिस्टर्ड अलुमनी असोसिएशन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. मित्रांनो, श्रीकांत हे अनोखं रसायन आहे. इंजिनियर असून साहित्यात रममान होणारा हा अवली आहे. सगळेच जण फक्त आपल्या पोटापाण्याची सोय करत असताना स्वतः कसा पैशाच्या महामार्गावर जाता येईल याचकरिता आपली शक्ती पडावं लावतात. पण श्रीकांत मात्र संभाजीनगरमधले मार्ग कसे चांगले होतील याकरिता आंदोलन करतो. म्हणूनच म्हणतो श्रीकांत हा जगा वेगळाच माणूस आहे. व्यासपीठावर उपलब्ध आदरणीय जोशी मॅडम, सगळ्या आधीच्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या टीचर आणि त्यावेळीच्या विभाग प्रमुख यांना कदाचित लहानपणीच त्यांच्या गळ्यातलं माधुरी ऐकून त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव माधुर ठेवलं असेल. त्या उत्तम शिक्षिका, प्राध्यापिका तर आहेतच, त्या उत्तम प्रशासक पण आहेत. आणि हो, त्यापेक्षाही विशेष म्हणजे त्या अतिशय उत्तम गायिका आहेत. अजूनही कित्येक विद्यार्थी त्यांच्या ज्ञानदानाने प्रभावित झाल्याचे सांगत असतात. धन्यवाद मॅडम. मंचावर उपस्थित आपल्या पहिल्याचे विद्यार्थी श्री कैलास जोशी, वी आर रिअली लकी टू हॅव अ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट हॅव्हिंग 25 प्लस एक्सपिरियन्स एंटरप्रेनर अँड ही इज प्लेस्ड ॲट औरंगाबाद. ही हॅज अ टाईम लाईन, इट मे बी डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल. डिअर सर, वी विल डेफिनेटली मेक इट पॉसिबल. थँक्यू. मित्रहो, आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण बरीच वर्ष आधी तयारी केली. 2018 पासून साधारण आपण याचं प्लॅनिंग करतो आहे. आणि दुसऱ्या बॅचचे दोन अलुमनी मिस्टर दीपक गडेकर आणि मिस्टर मुकुंद देशपांडे, ह्या दोघांनी सातत्याने याचा पाठपुरावा केलेला आहे. मध्यंतरी करोना आला, बरेचशा अडचणी आल्या, पण विभागाला ज्या ज्या वेळी मदत लागली तेव्हा हे खंबीरपणे उभे राहिले. ते दोघं जण असते तर कदाचित इतका चांगला कार्यक्रम आपण आयोजित करू शकलो नसतो. ह्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना ज्यांच्या कर्तृत्वामुळे ह्या विभागाची नव्हे ह्या संस्थेची मान अभिमानाने उंचावलेली आहे, असे आजचे आमचे सत्कारमूर्ती कुलगुरू माननीय काळे साहेब यांनी व्यस्ततेतून फक्त आणि फक्त कॉलेजचे नाव ऐकताच होकार दिला आणि प्रत्यक्षात ते आज उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो. Thank you, Mr. Willis, for joining. शिक्षण घेत असतात, या सगळ्या जणांना आपण मदत करू शकतो का? आपण माजी विद्यार्थी आहोत, यशाच्या उच्च शिखरावर आपण पोहोचलेलो आहोत. कुणाचा स्वतंत्र व्यवसाय आहे तर कुणी कॉर्पोरेट मध्ये उच्च पदावर आहात. आपल्या अनुभवातून, आपल्या आस्थापनेतून आमच्या या विद्यार्थ्यांना
ट्रेनिंग देता येईल का, त्यांना इंटर्नशिप करिता सामावून घेता येईल का, आणि जर ते कॅन्डिडेट योग्य वाटले तर त्यांना जॉब मध्ये सामावून घेता येईल का? आज या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना महानुभावांना विनंती करतो की शक्य होईल तिथे आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जरूर संधी देण्यात येईल. बंधुभगिनींनो, असं म्हटलं जातं की इफ यू गिव्ह मॅन अ फिश यू फीड हिम फॉर अ डे, इफ यू टीच हिम फिशिंग यू फीड हिम फॉर लाईफ टाईम. तुम्ही त्यांना त्यांचं आयुष्य घडवण्याकरिता नक्कीच मदत करू शकता. मी सर्वांना विनम्र आवाहन करतो की आमच्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढी मदत जरूर करा. आणि हो, तुम्हा सर्वांचं स्वागत करत असताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाकरिता आलात, त्याबद्दल मी पुनश्च सगळ्यांचं स्वागत करतो, वंदन करतो, धन्यवाद करतो. इंट्रोडक्शन करून दिलंय ह्या लहान मुलीने. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण सगळ्यांचा एकमेकांना भेटण्याचा उत्साह खूप दांडगा आहे. पण थोडस बोलण्याची इच्छा माझी पण आहे. बरेच इथे विद्यार्थी दिसत आहेत मला. सर्वप्रथम ऑनरेबल दायश, सगळ्यांची नावं खरं म्हणजे इंट्रोडक्शन सगळ्यांचं झालेलं आहे, पण तरी सुद्धा मला काही जणांबद्दल इथे बोलणं आवश्यक वाटतंय. एक खूप अवघड जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. मी ज्या वेळेला या कॉलेजमध्ये शिकवत होते त्यावेळेला 2 तासाचं ब्लॉक लेक्चर आम्हाला अलॉट केलं जायचं. 120 मिनिटं शिकवण्याची सवय असलेल्या प्राध्यापिकेला 10 मिनिटात तुम्ही गुंडाळा असं एक खूप मोठी शिक्षा देण्यात आलेली आहे. तरी मी शक्यतो प्रयत्न करेन असं वाटतंय. म्हणजे बघा काय सर, किती मोठा कॉम्प्रेशन रेशो आपल्याला पार पाडायचा आहे. लेट अस सी हाऊ आय एम एबल टू डू दॅट. माझी जुनी कलीग आणि आजच्या तुमच्या प्राचार्या डॉक्टर अंजली भालचंद्र आणि माझे बरेच लोक आपल्या एका ह्या जुन्या फॅकल्टी मेंबरला ओळखत नाहीत म्हणून त्यांची ओळख मी मुद्दाम या ठिकाणी करून देणार आहे. काय सर, जरा 1 मिनिट उभं राहा तुम्ही. डॉक्टर एम एस काळे काळे हे मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे प्राध्यापक होते. नंतर जवळपास 99 मध्ये सर 99 मध्ये सॉरी त्यांनी आपलं महाविद्यालय सोडलेलं आहे. अत्यंत आणि आपल्याच कॉलेजचे मेकॅनिकलचे हे अलुमनाय आहेत हे विशेष करून सांगण्याची गोष्ट आहे.
वरती अनेक रिसेंट लोक पदावरती आहेत त्यांना आपण ओळखत आहोत, पण आपल्या जुन्या व्यक्तीला इथं ते मुद्दाम पुण्याहून आपल्या आग्रहास्तव आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे एम सी ए कोर्सची ते खूप पहिल्या बॅचेशी असोसिएटेड आहेत, त्या आग्रहास्तव ते या ठिकाणी आपल्या मी केलेल्या आग्रहास्तव ते इथे आलेले आहेत. ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही इथे आहात का तरच मी इथे येऊ शकतो, कारण मला पर्सनली इथे ओळखणारा आज कुणीही नाही. तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवूया. दोन तीन गोष्टी पटापट सांगते या ठिकाणी की 1991 मध्ये, म्हणजे बघा किती वर्ष झाले, आज मला 32 वर्षापूर्वी आम्हाला पटापट प्रपोजल द्या असं सांगण्यात यायचं की एम सी ए कोर्स या कॉलेजला सुरू करायचा आहे, तुम्ही प्रपोजल द्या. प्रपोजल द्या म्हणजे असं पटकन आम्हाला प्रपोजल द्यावं लागत असे. प्रपोजल देण्यासाठी किती स्वातंत्र्य ते एकमेव असे. तुम्हाला माहिती सर असतात आपण अंगणवाडीतली एक शिक्षिकेची शाळा चालवतो, आपण तशा प्रकारचं या ठिकाणी पूर्ण पीईचा कोर्स चालवत असतो. आणि अंगणवाडी शिक्षिकेतली शाळा होती माधुरी जोशी. एनिवे थोडंसं तुम्हाला नवीन वाटेल पण तशी परिस्थिती होती. आजही काही फार बदलले असं मला वाटत नाही, एकच्या ठिकाणी 4-5 लोक आहेत. तर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती की ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे बी एस सी वगैरे ग्रॅज्युएटसाठी कम्प्युटर एज्युकेशनच्या प्रवाहामध्ये त्यांना एक डिग्री कम्प्लिशनसाठी प्रोग्राम ऑफर केला गेला होता, दॅट वॉज मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. आणि अशा प्रकारचा कोर्स पहिल्या एस्टॅब्लिश कॉलेजेसमध्ये सुरू करण्यासाठी तुम्ही प्रपोजल पाठवा. आणि नामदार सगळ्या मी प्रपोजल वगैरे तयार केले. वी वर व्हेरी मच सरप्राईज की आता हे कोर्स तर मी प्रपोजल पाठवलं की शासनामध्ये कोर्स येऊन पडणार, सँक्शन होणार, दॅट वी आम्हाला माहीत असेल. पण हे मुलं येऊन पडणार तर त्यांचं काळजी त्यांचं भान पण कोण करणार थोडक्यात. सो वी वर व्हेरी स्केप्टिकल की पाठवायचं की नाही पाठवायचं, पण आम्हाला तसं काही ऑप्शन नसायचं पाठवण्याचं. बटन दाबा म्हटलं की बटन दाबायचं, लाईटचं उजेड आहे नाही हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नसायचा. सो वी हॅव सेंड दॅट प्रपोजल अँड दॅट कोर्स वॉज स्टार्टेड ॲट गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड अँड औरंगाबाद विद अन इंटेक ऑफ 30 in 1992. And 30% intake was to be admitted at all India level. So 9 students used to get admitted from rest of the Maharashtra and 21 from Maharashtra. So the class ek asa mix asa. So there used to be a combination of all the students and a khup sundar prakar cha combination there these vidyarthyancha asaycha. So and they were all admitted along with the 60 intake of BCSE candidates. So we used to have those many students in the department. So we used to manage. Then our Swami Vivekananda said, then our quote atoto, education is the manifestation of the perfection already in man. So the duty of the teacher is to remove the obstacles and obstructions in the way, clear the path, rather than every time feeding them with each and every subject teaching as such. त्यामुळे इनिशियल काळात जे काय आज काही विद्यार्थी इथे बसलेले आहेत त्यांना खरोखरच आम्ही प्रत्येक विषय शिकवला का हे ज्यांनी त्यांनी खरं म्हणजे इथे क्वेश्चन मार्क आहे, त्यांनी विचार करण्याचीच गोष्ट आहे. पण वी हॅव डिसाइडेड की हे विद्यार्थी आमच्यासोबत आहेत तर त्यांची संपूर्ण जबाबदारी काही ना काही प्रोव्हाइड करण्याची ही आमची आहे. अँड वी डीड सिन्सिअर एफर्ट्स इन ऑर्डर टू प्रोव्हाइड इन द प्रिव्हेलिंग सर्कमस्टन्सेस ईच अँड एव्हरी पॉसिबल थिंग फॉर देम. आणि मला नाही वाटत की आम्ही त्या प्राप्त परिस्थितीत कुठं कमी पडलो असू निश्चितच अनेक ठिकाणी, पण मॅक्सिमम पॉसिबल एफर्ट्स आम्ही त्या काळामध्ये त्यांच्यासाठी केलेले आहेत. आज मी इथे ऑनेस्टली गोष्ट सांगू इच्छितो. मग त्या सी एस सी डिपार्टमेंटला कुणी कोणी मदत केली तर वी वेट फॉर, मला आता त्यांची नावं घेणं अत्यावश्यक वाटत आहे. डॉक्टर एस के कट्टी फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, गोखले सर फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, एम एस काळे फ्रॉम मेकॅनिकल डिपार्टमेंट, डॉक्टर बी एन चौधरी फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, हे सगळे आमच्या मदतीला आले. अँड दे सेड की मॅडम
आम्ही तयार आहोत नवीन नवीन सब्जेक्ट घेऊन शिकवायला. आज ह्या नवीन विद्यार्थ्यांना कदाचित ती डिफिकल्टी कळणार नाही. बरेच माझे यंगस्टर्स दे आर सिटिंग ॲट द बॅक साईड नाव. बिकॉज यू आर टुवर्ड्स अप्रोचिंग टुवर्ड्स 50, नाव यू कॅन इमॅजिन इफ अ व्हेरी न्यू सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल इज गिव्हन टू यू, टू व्हॉट एक्सटेंड यू कॅन लर्न से फॉर एक्झाम्पल मशीन सब्जेक्ट अँड स्टँड इन फ्रंट ऑफ 60 स्टुडंट अँड टीच इट इन द क्लास. That was a challenge given to people who were in the age of 50, like Gokhale and Kutty. And very important name which I have to take today is Dr. S.B. Udasi, who was the first MCA faculty member appointed by Government of Maharashtra for the course of MCA then. And his age was around 58. When he was appointed for MCA course. He was basically from Civil and Applied Mechanics Department with having a very interest and knowledge for computational techniques. 3 वर्ष उदासी सर आपल्या MCA डिपार्टमेंटचे अँड कम्प्युटर डिपार्टमेंटचे हेड होते. ते एक सिंगल स्टाफ मेंबर नव्हते. ही वॉज इक्विवलंट टू 2-3 स्टाफ मेंबर्स, फॅकल्टी मेंबर्स. मी 2-3 फॅकल्टी मेंबर्स का म्हणते, कारण ते ऑलमोस्ट 15-16 तास डिपार्टमेंटच असायचे. ही वॉज सिंगल अनफॉर्च्युनेटली लेटर पण. आणि बऱ्याचदा मी बघितले की 2-3 वेळेला ते आता हेडची जी काही केबिन होती हे सांगणं गरजेचं आहे, कारण ही गोष्ट कुणालाही माहीत नाही. ते तिथं झोपलेले सुद्धा आहेत त्या सेवेमध्ये. मिडनाईट पर्यंत लॅब्सही आपल्या उघड्या असायच्या. सो आय ऑलवेज से की डिपार्टमेंट किंवा कुठलंही एज्युकेशन हे फक्त रिसोर्सेसमुळे कधीच उभं राहत नाही. इट इज ऑलवेज बिल्ड बाय द ह्युमन रिसोर्स हू इज वर्किंग देअर विद अ लॉट ऑफ अफिनिटी टू बिल्ड दॅट डिपार्टमेंट. रिसोर्सेस कधीही मिळतात. गुगल गुरु आजही आहेत. गुगलवरती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. दॅट डज नॉट मीन दॅट आय लर्न इट. ज्यांना शिकायचे ते शिकतीलच, बट देर हॅज टू बी सम फॅसिलिटेटर, सम गुरु इन फ्रंट ऑफ यू विथ विच द स्पीड ऑफ लर्निंग इन्क्रीज. आणखी एक मला त्यावेळेच्या MCAच्या विद्यार्थ्यांची आठवण, एक चांगली गोष्ट त्यांनी सुरू केली आठवते. राईट फ्रॉम द फर्स्ट बॅच 30 ग्रुप असायचा. दे स्टार्टेड अ व्हेरी गुड फीचर. SYMCA यूज टू वेलकम FYMCA स्टुडंट्स. एक खूप छान वेलकम प्रोग्राम ते ऑर्गनाईज करायचे क्लासरूममध्येच. बरेच आमचे CSEचे विद्यार्थी बाहेर काहीतरी वेलकम प्रोग्राम वगैरे ऑर्गनाईज करायचे त्यावेळेला. And FYMCA used to organize a farewell function for TYMCA, if you remember. And in these two functions, there was a lot of knowledge in the third class. So, it was a very good thing to start with. So, that I still remember. And the two things that I have to tell you is that we have to visit the visiting center. Because MCA used to have a combination of a few commerce subjects as well, like accounting and financial management, and then organizational behavior and so on. Dr. N.G. Bapat and Dr. R.R. Gope from University Department of Commerce and Management. Rajin Kais Karna Patte, Akrodasti Unison. And मला वाटायचं की तितक्या लांब युनिव्हर्सिटीमधनं ते इथे त्यांना शासन काय पैसे देत होतं किंवा ते पैशासाठी इथं येत होतं शिकवायला, हे लक्षात घ्या. इतक्या लांबून युनिव्हर्सिटीतनं इथे शिकवायला यायचं, तेही माझ्या MCAच्या ह्या 30 विद्यार्थ्यांसाठी. पर आवर काय असेल, ते कधी त्यांना काय बिल मिळत असेल, तुम्हाला वाटतं ते पैशासाठी शिकवायला येत होते तुम्हाला? आणि त्यांना भरपूर पगार होता हो युनिव्हर्सिटीमध्ये. मी एका सर बापट सर विचारलं की सर तुम्हाला अवघड जात नाही का तिथून इथे यायला यांना शिकवायला शिकवण्यासाठी? तर त्यांनी मला एक उत्तर दिलं होतं, ते मी आज तुम्हाला शेअर करू इच्छिते. ते म्हणाले, मॅडम आम्ही इथे शिकवायला येतो कारण
ते एमसीएचे जे विद्यार्थी आहेत ते मला उशीर जरी झाला तिथून इथे यायला तरीही इथे 20 ते 25 विद्यार्थी माझ्यासाठी वाट पाहत असतात. बिकॉज देअर नेव्हर यूज टू बी एनी कम्युनिकेशन. मोबाईलद्वारे काही नव्हता की मला उशीर होणार आहे किंवा असं काही सांगण्यासाठी. आणि दे आर वेटिंग फॉर माय लेक्चर आणि मी त्यांना काय शिकवणार आहे याच्यासाठी ते सिन्सिअरली वाट पाहतात. तरी हे सिन्सिअर विद्यार्थी इथे आहेत जे की मी तिथे डिपार्टमेंटमध्ये असूनही ते विद्यार्थी तिथे इतकं त्यांना रिसिव्हिंग तरी इच्छा झाली. आणि मला तो आनंद मिळतो दिव्यान टेकचा ते तिथे असल्यामुळे. अँड दॅट इज वाय मी अँड गोपटेश्वर गव्हर्नमेंट इन चिवर्स फॉर्म्स. तुम्हाला वाटतं की आपण सगळ्या त्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे त्यांना. So some language is taught, but further other language people learn on their own. So what we teach them is the name. So I always believe that every old is not old and every new thing is not bad. So if we go with adaptability, then only we can survive properly in our professions. So basically I am also a person from ENTC background, and then I used to lead this department with CSE and whatnot. I have never taught a subject which I learned as a part of my graduation. And even today also, whenever I teach something as a freelance, I have never taught something which I taught in last 10 years. So that's why in this field, unfortunately, we have got a highest rate of obsolescence, so we have to go. So the role of teacher is very important in everybody's life. Even on this 5th September, recent 5th September, I called my BE project guide. You can imagine how old he must be. I am running 59. I am very proud to declare my age because I don't have any education as such. His name is S.Y. Prabhu from COAP. And he and me, myself, both were very happy to discuss for 5 minutes. He must be running something like UP3, UP4 by now. So we are still in touch. My BE project guide who taught us some 3-4 subjects there. So we have come a long way from C language till data mining, machine learning, and ChatGPT and so on and so forth. And we have to decide what exactly we have to do and in which direction we need to go as such. एक कोट मला आठवत आहे आणि 2 मिनिटं मी माझं जशी इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नाक नाचा. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नाक नाचा. करा पदस्थल त्याचे आणि चढूनही त्यावर भविष्य वाचा. आपल्याला वाटतं काय हिस्ट्री काय म्हणून हिस्ट्री इम्पॉर्टंट. यू ऑल थिंक अबाउट डेटाबेस, हिस्टॉरिकल डेटाबेस. हिस्टॉरिकल डेटाबेस स्टोअर करायचा. आपल्या सगळ्यांना डेटा मायनिंग बऱ्याच वर्षापासून माहिती आहे. काय असतो ते डेटा मायनिंग आपण म्हणतो. ट्रान्झॅक्शनल डेटाबेस सगळा असतो. मग हिस्टॉरिकल, मग टाइम स्टॅम्पिंग, ते सगळं आपण स्टोअर करत जातो. हिस्टॉरिकल डेटाबेस ते इतिहासाचे अवजड ओझे आहे. खराब पदस्थल त्याचे त्याच्यात सगळं पद ते ठेवून देतो आपण आणि मग ते एक्स्ट्रॅक्ट करतो ॲज अन इंडिव्हिज्युअल. मग त्याच्यातून आपण सगळे पॅटर्न्स एक्स्ट्रॅक्ट करतो वेगवेगळे आणि चढूनही त्यावर भविष्य वाचा म्हणजे आपण तरी कम्प्युटरमध्ये काय करतो. मग ते वेगवेगळे पॅटर्न्स काढतो, मग ते वेगवेगळे डेटा मायनिंग करतो, मग ते वेगवेगळे
भविष्य वाचण्यासाठी मग वेगवेगळे प्रेडिक्शन्स काढतो त्याच्यावर. ते सुद्धा बेसिक कन्सेप्ट तिथूनच येत. सो अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट आर इम्पॉर्टंट टूल्स यू हॅव टू लर्न ऑन युअर ओन. एक टूल विल बी टॉट टू यू इन व्हेन यू आर एज अ पार्ट ऑफ युअर करिक्युलम. फर्दर टूल्स यू नीड टू लर्न वेर एवर यू आर गोइंग एंड वेर एवर यू आर वर्किंग. तर हे आपल्याला जरूरी असेल. एक डेटा मायनिंग शिकलं, फर्दर डेटा अनालिटिक्स मध्ये पण आपण तेच करतो. सो अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स व्हाय आय अंडरस्टँड. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जात राहिलं पाहिजे. शेवटी मी आता जवळपास एवढंच म्हणेन की शेटे सर, संपा मॅडम, नंतर कोळवे सर आणि मी त्यांची सगळी एंटायर टीम, मिलिंद देशपांडे, दीपक गाडेकर यांनी खूप कष्ट घेऊन बऱ्याच वर्षांमध्ये प्रयत्न करून ही इतकी छान सच अ नाईस गॅदरिंग दे हॅव गॅदर टुगेदर अँड दे हॅव कलेक्टेड सच अ ह्यूज गॅदरिंग अँड दिस मीट इज पॉसिबल. So a huge round of applause for this august gathering. From my side, best wishes to all youngsters for their bright future. Madhya Palitle je majhe vidyarthi ahet tyanchyasathi a very nice professional and personal life. सिनियर्स जे आहेत त्यांना काही फारसं सांगण्याची गरज नाही आहे. आय विश देम अ व्हेरी गुड लक व्हेरेव्हर दे आर. आणि मला खूप आनंद होतो इथे आज आल्याचा. हा हॉल जो काय आहे तो सुद्धा मात्र माझ्या अखत्यारीतच तयार झालेला आहे. आय टी डिपार्टमेंटचा त्या ठिकाणी सगळे बसले त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे. आणि इथे जे बसलेले आहेत डायरेक्टली एक प्राचार्य सोडल्या तर सगळेच माझे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्क्लुडिंग काय सर एक विद्यार्थी आहेत त्याचा मला खरोखरच आज आनंद वाटतोय. थँक्यू एव्हरीबडी अँड थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग मी हियर अँड वन्स अगेन विशिंग यू एव्हरीबडी अ गुड लक. सो आय क्लोज माय डोर्स. Who is an alumnus from 1995 from electrical engineering. She has a bachelor's degree in electrical engineering. Sir has published about 6 books. He has awarded him Lakhmat Yuva Saitya Puraskar in 1992 and Maharashtra Shastra Purushta Vandana Yedin Puraskar in 1995. Sir has extremely active social life. I request Dr. Shetty sir to felicitate him. About alumni association to all our alumni. आम्हाला साक्षात्कार झाला की हे पण आपलेच आहे. आपण
आश्रित हरवलेले भाऊ आहेत. आता इथून पुढे आपण त्यांना जुळून घेऊया. माझी विद्यार्थी संघटना 2002 पासून 2003 पासून कार्यरत आहे आणि माधुरी मॅडम सारख्या खूप उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण केली आणि कुणाला माहीत पण नव्हतं की इतकं मोठं पोटेन्शियल या संस्थेचं आहे. या विभागातलं सगळ्यात जुनं हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे आणि खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी आपले अभिमान पोहोचलेले आहे आणि त्या दृष्टीनं ही असोसिएशन माझी विद्यार्थी संघटना अजून असोसिएशन काम करते आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आग्रह आहे, व्यक्त आहे की सर्व माझी विद्यार्थ्यांनी तर त्याचे अजून सभासद व्हा. 2000 रुपये त्याची लाईफ मेंबरशिप फीस आहे आणि आपण कॉलेजमध्ये प्रवेश केल्या केल्या मुख्य दरवाजातच एंट्री केल्या केल्या डाव्या बाजूला एजिकरचं ऑफिस आहे, टॉवरचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची जिच्यासाठी आग्रह आहे की दरवर्षी आपण एक अल्युमिनाय मीट सगळ्यांची घेत असतो, साधारणतः जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या दरवर्षीच घेत आहोत. आणि झालं असेल की गोल्डन ज्युबली आपण घेतली होती 2010 डायमंड ज्युबली घेतली होती 2020 याच्यामध्ये 10-10 वर्षाचं अंतर पडायला होतं. मग सगळ्यांनी अशी संकल्पना व्यक्त केली की यांनी सुद्धा भेटायचं असेल सगळ्या माझी विद्यार्थ्यांना एकमेकांशी इंटरॅक्शन करायचं असेल किंवा आजच्या नवीन मुलांच्या भाषेमध्ये नेटवर्किंग जर करायचं असेल तर आपला एकमेकांशी संपर्क आला पाहिजे. म्हणून म्हटलं की जत्रेत हरवलेला आपला भाऊ आपल्याला सापडला पाहिजे, त्यासाठी जत्रा भरली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणून दरवर्षी आम्ही हे अभिमान मीट ठेवलेलं आहे, त्याही उपक्रमामध्ये आपण जरूर सहभागी व्हा. दुसरा फक्त एकच मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे या नवीन सगळ्या ह्याच्यामध्ये. कालच जुनियर्स डे याच सभागृहात साजरा झाला आणि या ठिकाणी जे चीफ गेस्ट बोलवलेले होते माझे राजकारण असलेले चीफ इंजिनियर शशांक देवळीकर पारेशनमध्ये आहे आणि त्यांनी त्यांच्या आहे.
हा तो सगळा स्टाफ आहे. या सगळ्यांच्या मध्ये एक ब्रिज युवा बनण्याचं काम आम्ही करतो आहोत. आमच्याकडे जे आम्ही ईसी मेंबर जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता नवीन एक प्रोव्हिजन तुमच्या सगळ्यांच्यासाठी केले त्याची मी घोषणा करतो आणि थांबतो. प्रत्येक वर्षीच्या कार्यकारिणीमध्ये एमसीए म्हणून एक सदस्य कायमस्वरूपी निमंत्रित केला जाईल. ती तुटी राहून गेली होती आणि या प्रोव्हिजन मध्ये सहभाग होता. शेट्टी सरांनी बाकीच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क करून ते नाव आम्हाला सुचवलं. डॉक्टर दीपक गाडेकरांना मी विनंती करतो की त्यांनी अलुमनी असोसिएशनचं निमंत्रित सदस्य स्वीकारावं. बनवून येत आहे आपण जरूर त्याच्यामध्ये सहभागी असावं. मी अलुमनी असोसिएशनकडून गाडेकर सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट, स्टुडंट अलुमनी टीम जी आम्ही फॉर्म केली त्याच्यामध्ये एमसीएचे 3 विद्यार्थी पण आम्ही त्या टीममध्ये घेतलेले आहेत. तर त्याहीसाठी तुमचा पण त्याच्यामध्ये सहभाग असू द्या. ही असोसिएशन तुमची आहे. जसं बायकांना माहेर आहे असं म्हणतात, पण पुरुषांना माहेर असतं असं नाही. पण ही असोसिएशनमध्ये सगळ्याच बायका पुरुषांसाठी इंजिनिअरिंगच्या आणि ह्या महाविद्यालयामध्ये एमसीएसारखे तुमच्या माहेर आहे असं समजा. तुमच्या ज्या काही हक्काच्या तुमच्या अडचणी असतील, तुम्हाला जे काही सांगायचं असेल, विविध उपक्रम राबवायचे असतील, जे भूतकाळ आहे एम सी एचा, त्या सिनियर विद्यार्थ्यांना विनंती की तुम्ही तुमच्या कंपन्यांमध्ये ह्या मुलांसाठी काही ग्रुप पाहत असाल तर जरूर सांगा. आणि तुम्हाला विनंती की तुम्ही आग्रह धरा, तुमच्या करिअरच्या दृष्टीनं, तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं, तुमच्या रिसर्चच्या दृष्टीनं तुम्हाला जी काही मदत लागणार असेल, तुम्हाला स्पॉन्सरशिप लागणार असेल, तुमच्या ज्या काही अडचणी असतील आणि ज्या ज्या सरकारी पातळीवरती सुटणार नाही, आम्ही वारंवार हा प्रयत्न करतो की जी गोष्ट सरकारी पातळीवरती होईल ते त्या ठिकाणी व्हावी. बाकीच्या ज्या गोष्टी इतर मार्गाने सोडवाव्यात, पण ज्या तिथून सुटणार नाही त्यासाठी अल्युमिनियम असोसिएशन आहे. जिथे कमी तिथे आम्ही अशी जी घोषणा असते ना, ही काही फक्त पॉलिटिकल घोषणा नाही. आम्ही प्रत्यक्ष ही असोसिएशन गेले कित्येक वर्ष हे करत आलेले. जरूर आम्हाला हक्काना आमच्या पाशी या, तुमच्या अडचणी सांगा. आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना आलेल्या विनंती की आपण तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी माजी सभासदत्व स्वीकारलेलं आहे त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी स्वीकारलं नाही त्यांनी ते स्वीकारा आणि आम्हाला सहकार्य करा. सगळ्यांचे नाव थँक्यू सर. नाउ कमिंग टू अवर मोस्ट डिस्टिंग्विश्ड अलुमनाय, वी हैव अवर फर्स्ट बेंच अलुमनस मिस्टर कैलास जोशी सर. इट इज जस्ट टू से दैट ही इज अ गो इन अ टेक्निकल वर्ल्ड. ही हैज मोर देन 25 इयर्स ऑफ एक्सपीरियंस इन द फील्ड. ही हैज ट्रेमेंडस टेक्निकल स्किल्स. ही हैज हैंडल मल्टीपल रिस्पॉन्सिबिलिटीज इन प्रोजेक्ट्स, रिसोर्सेस, अकाउंटिंग एज वेल एज मार्केटिंग. सर हैज हैंडल मल्टीपल प्रोजेक्ट्स ऑन डिफरेंट प्लेटफॉर्म्स विद मेनी इंटरनेशनल क्लाइंट्स. I am sure that his experience will truly guide all students in the right direction. I request Honorable PC Logan to facilitate him. Sir has two Australian patents.
he is a multidimensional perspective who has worked with multiple capacities. We are truly honored to have a presence from office. I request Principal Ma'am to felicitate you. या
हे देखील मंत्रालयाचा भारतातच माझ्या जागतिक पातळीवर एक सर फार मोठा ठसाने योगदान आहे आणि त्याचं उल्लेख आणि आता बऱ्याच उत्तरी केला आहे आणि तो सर्वस्फूर्त आहे असे या प्रतीक महाविद्यालयाचा एक विद्यार्थी म्हणून जो गर्व आहे कोणाशी असं खरोखर वाटणं जो काही मोठा आहे आणि त्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी म्हणून आज या महाविद्यालयातील सध्याच्या या विभागाने आम्हा सर्वांना बोलवलं आणि आपल्यासमोर उभं केलं दोन शब्द ऐकण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम विभाग प्रमुखाने त्यांची कंप्लेंट देईल आणि समोर बसलेली संपूर्ण करून घेतो आणि नवीनच मी अनुभव करतो व्यासपीठावर विराजमान आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय भरचंद्र मॅडम द देन ऑफ द डिपार्टमेंट अँड डायनॅमिक यंग लेडी आदरणीय माधवी जोशी मॅडम तितकेच तरुण आणि असमुख सुजळ व्यक्तित्व मुकुंद काळे सर व्यासपीठावर विराजमान इतर सन्माननीय सदस्य ज्यामध्ये आमची कलीग कैलास जोशी त्यांचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती उद्योग क्षेत्रामध्ये योगदान आहे असे कैलास जोशी त्यानंतर अलुमनाई असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मुंडेकर आणि इतर विक्रम मैत्रिणी माझ्यासमोर बसलेले खूप वर्षानंतर चेहरे पाहतो थोडं थोडं क्लिक होतं आता भेटली असे माझे तत्कालीन वर्ग मित्र त्यांनी खरं खूप मदत केली ती नंतर सांगेल की मग असो हा एक बंद आहे आम्ही जास्त करून नाही कारण मी पण शिक्षकच आहे तुमच्या सांगता आणि दोन दोन तास एक वर्ष कंटिन्यू सुरू आहे जरी असलो तरी संशोधक आणि शिक्षक हा प्रमाणात उठलेला आहे म्हणून तुम्हाला जास्त बोल करणार नाही फक्त काही मुद्दे आपला सपोर्ट होतो आणि जसं उल्लेख केला तुम्हाला एक सरांनी की अलुमनाई असोसिएशन जागतिक पातळीवरती तुम्ही संस्था बघा विद्यापीठं बघा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बघा तो विद्यापीठ कुठून महाराष्ट्रात आहे देशात आहे आय आय टीज आहे एन आय टीज आहे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचा एक मूळ बेस जो असेल तर तो ती अलुमनाई असते कोण शिक्षक आहे कुठे लॅब आहे काय जडणघडण होते परंतु त्यांची जी नाळ ते जोडलेली आहे ती वर्षानुवर्ष असेल ती अलुमनाईशी जोडलेली आहे एक असं घट म्हणून तयार झालं आहे आणि म्हणून अलुमनाई असोसिएशन असणं जागतिक पातळीवरती गुणांकनाच्या पातळीवरती बँक असेल एम बी असेल कुठले ॲडमिशन असेल यासाठी कामगार सध्या महत्त्व झालेलं आहे आपले विद्यार्थी येणारे आणि जाणारे यांच्यामध्ये कोणावर बंद असतो एक प्रेमाचा एक भाग जोडला जातो आणि तेच एकमेकांचे सुखदुःखामध्ये एकमेकांना आधार देत पुढे जात असतात आणि म्हणून अलुमनाई असोसिएशन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला आनंद आहे की एम सी ए विभागाला ठिकाणी अलुमनाई असोसिएशनचं सदस्य केलं आणि त्याचा एक पायपाय घेतला त्यानंतर मी मराठी जोशी मॅडम बोलल्या त्यांचा तोच उत्साह जो 25-30 वर्षाचा होता तो आदर आहे आणि तितकी शिकण्याची शिकवण्याची उमेद आहे आणि तिथे दुसरा उल्लेख झाला की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा तिसरा उल्लेख झाला की उद्यमशीलतेचा आणि चौथा उल्लेख झाला की एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा तर सध्याचे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आहे याला जागतिक लेवलची फार मोठी अशी एक वेगळी अशी आयाम आहे नव्हे आपले विद्यार्थी किंवा आपण परकीय राज्यात परकीय देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर बाहेर शिकायला जायचो आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक महत्त्व असं आहे हे धोरण इतकं आकर्षक आणि प्रभावी आहे की परकीय विद्यापीठं सुद्धा भारतामध्ये सुरू झालेली आहे हा रिव्हर्स स्विंग टेंडन्सचा जो झाला त्याला एक बेस कारण असं आहे की मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खूप घातलेले बदल आपण होतो मी फक्त चार मुद्द्यावरती बोलेल की काय हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख केला आहे की आतापर्यंतची आपली मानसिकता अशी होती की शिक्षण हे निर्णय देणारं संशोधन करणारं आणि
आता विदेशी धोरण घेऊन बाहेर काढणारा असे माध्यम सर्वसाधारण समाजामध्ये त्याची कशी मानसिकता हे समज होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये माझ्या विद्यापीठातले किती मुलं पी एच डी झाले, माझ्या विद्यार्थी किती मुलं एमटेक झाले, माझ्या विद्यार्थी किती मुलं एम कॉम झाले, याच्यावरती गणना व्हायची. आता ही गणना इथून पुढच्या काळामध्ये माझ्या विद्यापीठामध्ये माझ्या मार्गदर्शनामध्ये मी किती उद्योजक निर्माण केले, किती एंटरप्रेनरशिप निर्माण केली, किती स्टार्टअप सुरू केले या एक आस्पेक्टवर राहणार आहे. आणि उद्यमशीलता उद्योजकता एंटरप्रेनरशिप आपल्या व्यवसायातून अभ्यासक्रमातून आणण्यासाठी फक्त मार्गदर्शक बंधनं त्याला हे अपुरे पडणार आहे. आणि म्हणून एक ओपन लास्ट केला जसं मॅडम उच्चार केला तशी टीचिंग अँड लर्निंग मेकॅनिझम संकल्पना यात मांडली आहे, ज्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी ट्रान्सडिसिप्लिनरी आणि मल्टीडिसिप्लिनरीचा संकल्प करण्यात आला. मी संगणक शास्त्राचा आहे, मी मेकॅनिकलचा आहे, मी इकॉनॉमिक्सचा आहे, मी लँग्वेजचा आहे, मी फिजिक्सचा आहे, मी इलेक्ट्रॉनिक्सचा आहे, मी सगळाच आहे. आणि सर्व समावेशक होणार एखादी जागतिक समस्या किंवा समावेशक प्रश्न सोडवण्यासाठी चालू आहे. आणि या सगळ्याचा वापर हा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने केलेला आहे. एवढंच नाही तर मी ज्या समाजात जन्माला आलो, ज्या समूहात मी वाढतो, त्या समूहाबरोबर मला माझ्या संवेदना व्यक्त करण्याची एक अभिव्यक्ती म्हणून माझी मातृभाषा इतकी प्रभावशाली ठरते. आणि त्या भाषेत व्यक्त होण्याचा अधिकार सुद्धा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. आणि म्हणून आपण पाहत आहात की जागतिक पातळीचे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय पातळीचे जे काही उभारलेले देश आहेत, जसं की फ्रान्स घ्या, जर्मन घ्या, चायना घ्या, युक्रेन घ्या, यांचे संपूर्ण शिक्षण हे बाल्यावस्थापासून तर अगदी पी एच डी रिसर्च पर्यंत हे त्यांचे मातृभाषेत. म्हणून मातृभाषेचं शिक्षण इंडियन लँग्वेज असेल वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा दुसरा आया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा की पर्टिक्युलर करून विद्यार्थ्यांचे असं सांगतो की विद्यार्थ्यांनी शिक्षण तर घ्यावंच, परंतु शिक्षणाबरोबर होता एक आपण डिग्री ते मिळणारच आहे. जसं तुम्ही ते इंडस्ट्रीमध्ये जातात, प्लेसमेंटला जातात, तुमचे आउट ऑफ तुमचे क्रेडिट स्कोर आहे, 10 out of 10 जसं जी पी एस आहे, त्याला इम्पॉर्टन्स नाही. तुम्ही काय स्किल अवगत केलं, तुम्ही काय पोटेन्शियल अवगत केलं, तुमचा ॲटिट्यूड कसा झाला, तुमचा टेम्परमेंट कसा आहे, तुमचं कॉन्फिडन्स कसं आहे, तुमचं बिहेवियर कसं आहे, याचं अनालिसिस होतं आणि त्यानुसार तुमची निवड केली जाते. शिक्षण हा एक बेस झाला, तुम्ही बेस पाहिला नाही, परंतु जीवनाचे जीवन जगण्याचे आणि जीवन समृद्ध करण्याचे मूल्य जर आपल्याला घ्यायचं असेल तर ह्या दोन्ही पैकी तुम्हाला ते घ्यावं लागतील. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अवलंब करत असताना विविध विद्यासाहित्याचे एकत्रीकरण आणि एकत्रीकरण यासाठी की जसं आता इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये मेजर मायनर्स आहे, आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये कुठलाही इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट जर असेल तर त्याला कुठल्याही मास्टरच्या कोर्समध्ये ॲडमिशन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल की बी ई इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन असेल, इफ यू आर सी डिझायर सी आर ही कॅन टेक ॲडमिशन कॅन टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याला बी सोर्सची संकल्पना आहे. त्याचं उदाहरण असं आहे की भारतामध्ये हा प्रयोग इंटरनॅशनल सुरू झाला, आयसर तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल. आणि आयसरमध्ये डिफरन्स इन द ब्रांच, तिथे मेडिकल चालेल, तिथे इकॉनॉमिक चालेल, तिथे लँग्वेजेस चालतील, मॅथमॅटिक्स चालेल, तिथे इंजिनिअरिंग चालेल. काय व्हायला पाहिजे की सगळ्या विद्यासाहित्याचा एकत्रित करून सामाजिक समस्या जटिल प्रश्न आपल्या समोर जर आहे तो सोडवायचा असेल तर मला सगळ्या घटकाचा विचार करावा लागेल. आणि ही सर्व समावेशता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने केली आहे. प्रश्न समजून घेणे, त्याचे उत्तर करणे, त्याचं मॉडेल तयार करणे, त्याचं सोल्युशन देणे, यासाठी मी फक्त अभ्यासक्रमांना लॅबोरेटरीमध्ये सोडू शकत नाही तर मला समाजाची आणि इंडस्ट्रीसुद्धा मदत लागते. आणि म्हणून तिसरा आयात त्यात घेतलेला आहे की अभ्यासक्रमाची निर्मिती करत असताना इथून पुढच्या काळामध्ये पार्टनरशिप हँड टू हँड इंडस्ट्री विथ द इन्स्टिट्यूशन विल स्टार्ट द न्यू करिक्युलम असं त्यांनी संकल्पना. मला उद्या एखाद्या एक मेकॅट्रॉनिकचा एखादा प्रोग्राम करायचा, माझ्या औरंगाबादच्या निर्णयामध्ये 4 इंडस्ट्रीज आहेत आणि त्याची ही नीड आहे, त्यांनी समोर यायचं, 4 क्रेडिटचे कोर्स तयार करायचे, विद्यार्थी किंवा महाविद्यालयाचे 4 कोर्स आहे आणि त्यांनी ड्युएल डिग्री त्या विद्यार्थ्याला द्यायचे. म्हणजे आता जी हत्तीची परिस्थिती इंडस्ट्रीला लागते की त्यांनी कॅम्पस घ्यावं, विद्यार्थ्यासमोर जावं, 6 महिने वेळ घालावा, ज्या ऐवजी त्यांचं मिशन तुमचं 5 वर्ष राहतं, जे ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याला जे काही प्रॉडक्ट मार्केटला आमचं असेल आणि त्यासाठी त्यांना रिसोर्स मॅनेजमेंटवरती लागत असेल, त्याची अभ्यासाची निर्मिती करायची. आणि त्या अभ्यासाची निर्मिती करत असताना त्यांनी पारंपरिक विद्यापीठाची संस्कृती बघून नवीन अभ्यासक्रम त्याला सुद्धा अधिकृत कॅम्पस करता मानवता. म्हणजे एक इंडस्ट्री, एक महाविद्यालय मिळून एक नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करू शकतो. तिसरा महत्त्वाचा जो बदल झाला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. एनी वेअर एनी टाईम एनी वन कॅन टेक द एज्युकेशन. देर इज नो जॉब बॅरियर, देर इज नो एज बॅरियर, देर इज नो डिस्टन्स बॅरियर. आणि ब्लेंडेड मॉडेल,
असे कितीतरी अभ्यासक्रम स्वयंभू एनपीटीएल सरकार अवेलेबल आहे, ट्वेल्थ प्रोग्राम आहे, स्वातंत्र्य तंत्रशास्त्र आणखी द्यायचे आहे, पब्लिक इंटरेस्ट अकाउंट केलं आहे, मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि माझी आवड आहे, मला खूप चांगलं म्युझिक करावं वाटतं, मला खूप चांगलं क्रिकेट खेळावं वाटतं, मला खूप तत्वज्ञान समोर वाटतं, परंतु माझ्या मर्यादा आणि त्या रिझिल मर्यादेच्या आतापर्यंत माणसं 60-70 वर्षात शिक्षण होत्या ते मुळात सगळं उठून टाकून काम भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने सुधारलेलं आहे आणि याचा स्वीकार महाराष्ट्र शासनाने एक पुढारील राज्य म्हणून पूर्ण देशामध्ये सरकारने केला आहे आणि या वर्षीची अनाउन्समेंट आपली झाली की महाराष्ट्रातले सगळे विद्यापीठ त्यांचे सर्व एज्युकेशन प्रोग्राम आणि त्याचे अपडेटेड असलेले ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2000 हे लागू झालं आहे. संशोधन करताना तो मास्टरच पाहिजे, रिसर्च करायचा असेल तो एखादा पीएचडी करायचा, संशोधन करायचं डिग्री म्हणून आहे तो मास्टरच पाहिजे. आता ही संकल्पना सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला ऍडमिशन घ्या, तुमची आयडिया प्रपोज करा आणि यू कॅन गो अहेड हँड टू हँड विथ द इन्क्युबेशन एंटरप्रेन्युअरशिप अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. आणि त्यासाठी बळ हे राष्ट्रीय पातळीवर आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे. म्हणजे संशोधनाला मर्यादा नाही, पेटंट पब्लिकेशनला मर्यादा नाही, तुमच्या कृतीला आणि युक्तीला मर्यादा नाही, असं अमर्यादित लॉन्च एज्युकेशन सिस्टम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात झाली आहे. एखाद्याला वाटतं मी उद्योजक व्हावं, एखाद्याला वाटतं मी खूप मोठं साहित्यिक व्हावं, एखाद्याला वाटतं मी खूप तंत्रज्ञ व्हावं, एखाद्याला वाटतं मी खूप संशोधक व्हावं, सगळ्या ब्रांचेस या सगळ्या उपण आहे. जसं मी म्हटलं की मी काही काळ माझ्याकडे पुण्याचा सुद्धा चान्सचा भाग होता. एक लेडीज एकूण 70 वर्षाची माझी बाई आपण पी एच डी करायचं नाही असं विरोध केला, मला पूर्ण असते शैक्षणिक धोरण चालू आणि तिला पुन्हा नोकरी मिळाली नाही, तिची इच्छा आहे शिक्षण घेण्याची, आम्ही तिला अलॉट केलं आणि नंतर आपण 2 महिन्यानंतर ती पोझिशन आली. म्हणजे पाहिजे तेव्हा कुठेही कोणालाही कुठल्याही भाषेत शिक्षण हे आता वंचित नाही. आणि मग हे जर असं असेल तर विकासालाही अमर्याद क्षेत्र आपल्याला लाभलेलं आहे. तुमचा अभ्यासक्रम कसा असावा, तुमचा टाईम कसा असावा, नव्हे एआयसीटी आणि युसी रेग्युलेशन आम्ही आता जेव्हा नॅशनल लेवलला पण बऱ्याच कमिटीला हे काम करतो, एक नवीन एक रेग्युलेशन पास केलेलं आहे. पूर्वी असं व्हायचं की इंजिनिअरिंगची इव्हिनिंग बॅच, रेग्युलर बॅच, तीनची कॅपॅसिटी, इकडची कॅपॅसिटी, आता हे सगळे बाहेर निघालेले आहे. त्यांनी सांगितलं ॲज अ मेन अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्स इन्स्टिट्यूशन यू कॅन टेक आणि तुमचे टाइमटेबल ॲडजस्ट करा. सकाळच्या 24/7 hours असं एक सत्र होतं की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की यू जी पी जी प्रोग्राम हे तुम्ही सुट्ट्याच्या काळात घ्या, ऑफलाईनमध्ये घ्या, देर इज नो डिफरन्स बॉर बिटवीन द टाइम. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंगला माझ्याकडे तीनची कॅपॅसिटी आहे, माझ्याला एंगेज आहे, परंतु लॅबची उपयुक्तता ही मॉडर्न इव्हिनिंग आहे, ती मशीन आहे, 24/7 आपण चालवलं पाहिजे. पण ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ही संकल्पना फार जुनी होती आणि मग त्यानंतर 7 ते 10 आणि 5 नंतर संध्याकाळच्या 10 ह्या जर वापरल्या तर आणखी 60% जास्त आपल्या कसे म्हणजे ॲक्सेसिबिलिटी क्वालिटी हा जो कन्सिच्युअल कन्सिप्ट होता आणि हे बॅरियर सुद्धा त्यांनी आता करून टाकलेले आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी जर काम करत असेल पुण्यामध्ये शिकायच्या बोर्डवर काम करत होतो आणि अध्यक्ष होते आणि त्यांनी एमटेक प्रोग्राम आयटीमध्ये सुरू केलेला आहे. आम्ही आयआयटी मद्रासला सुमारे 2 महिन्यापूर्वी त्यांचं जर अप्रतिम मॉडेल जागतिक लेवलचं मॉडेल आहे फुल ऍक्सेस आणि तुमच्या रोजगारासाठीचा प्रश्न नाही, तुम्हाला वेळेचं बंधन नाही, विद्याशाखेचं बंधन नाही, बंधन फक्त एक आहे की ते प्रामाणिकपणे करायचं आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासायचं. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काही महत्त्वाचे पैलू आपल्या समोर आलेले आहेत आणि ज्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायचं आहे. मी आत्मनिर्भर झालो म्हणजे आयआयटी रिसोर्सेस, आयआयटी योजना, आयआयटी पाठव माझ्याकडचं सगळं सामग्री याच्या दलमुद्यावरती मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि समाज आणि जगाला एक वेगळी दिशा द्यायची ही ताकद आपल्या हृदयामध्ये आहे, आमची संस्कृतीच आहे आणि त्याचं रिजिनेशन या राष्ट्रीय शैक्षणिक संबंधात म्हणून संशोधनाला मर्यादा नाही, अभ्यासक्रमाला मर्यादा नाही, इंडस्ट्री अकॅडमिशिया याला मर्यादा नाही आणि याच्यासाठी नवीन
ट्रेंड सुरू झालेला आहे की तो झाला की तुम्हाला वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टवर इन्व्हॉल्व करायचा आहे. आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 60 ते 70 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्यांना एखादा अभ्यासक्रम जर इथे शिकत असेल तर आताच्या धोरणामध्ये तो अभ्यासक्रम तो भारतातच नव्हे जगाच्या कुठल्याही विद्यापीठात तो घेऊ शकतो बेट अमाऊंट मध्ये. फॉर एक्झाम्पल आता 3D मशीन डिझाईनचं मला एक अभ्यासक्रम घ्यायचा किंवा ड्रोन टेक्निकलचं मला एक अभ्यासक्रम घ्यायचा अनकॉस्टिंग घेतात माझ्याकडे नाही आहे. तर जीका आणि जर किंवा जीका किंवा आय आय टी मुंबई यांच्या जर सामंजस्य करायचं झालं असेल तर त्यांचे टँकेवर आपले टँकेवर ऍडजस्ट करायचे. मी जीकाचा विद्यार्थी आहे आणि मला आय आय टीचा त्याच प्रोफिटचा अभ्यासक्रम आता सहज आता घेता येतो आणि तो तुमच्या मार्कशीटवर मेंबर होऊन दिसतो. म्हणजे जी माझी खूप इच्छा होती की मला आय आय टी प्रवेश व्हायला पाहिजे होता आय आय टीला प्रवेश व्हायला पाहिजे आता या माध्यमातून त्या सोपं झालेलं आहे. आणि म्हणून मेमोरंडम अंडरस्टँडिंग विथ द बिझनेस इंडस्ट्री विथ द बिझनेस इन्स्टिट्यूशन ऍट द नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आपण ते करायचं सरकार मागच्या डिसेंबरमध्ये काही वर्षात आम्ही आम्ही जवळ 12 जीपी युनिव्हर्सिटी इंडक्शन स्टँडफोर्ड त्यानंतर युपेन आणि तुमचे पुणे युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क या विद्यार्थ्यांना जसे तसे करायचे निश्चित करणे आणि त्यांचे काही अभ्यासक्रम शिक्षण सुद्धा सुद्धा झाले आहे. म्हणजे भारताकडे जागतिक पातळीवरती शिक्षण ही मोठी एक संधी म्हणून होतात आणि इथलं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा सुद्धा ही कला एक फार मोठाचे कारण आहे. जी पूर्वी जसं आपण बोलतो की स्थापत्यकला होती सिव्हिल इंजिनिअरिंग होतं मेकॅनिक्स होतं चालकाचे शोध लागले असे कितीतरी शोध आपले ॲग्रिकल्चरचे शोध आले बायोडायव्हर्सिटीचे शोध आले की मूळ भारतीय परंपरेचे युनानी आहे मेडिसिन आहे आयुर्वेद आहे हे इतके ताकदवान आपली एक संस्कृती अंतर्गत बरीच अशी संस्कृती लाभलेली आहे की दुर्दैवाने आपल्या अभ्यासक्रमात आलेली होती. आणि म्हणून पाचवा जो महत्त्वाचा कंपोनंट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेतलं अधिवेशनामध्ये की आय पी एस इंडियन नॉलेज सिस्टम त्याला भारतीय ज्ञान परंपरा आपण असं म्हणतो. की मला वाटतं की माझी परंपरा सामाजिक परंपरा राजकीय परंपरा शैक्षणिक परंपरा शेतीची परंपरा उद्योगाची परंपरा कुठल्या पद्धतीने माझ्या अभ्यासक्रमात आणायची आहे ती आपण आणू शकतो. आणि त्याच्यावर सुद्धा काही स्पेसिफिक असे केले आहे म्हणजे हळूहळू आम्ही एवढंच ठरवतो. म्हणजे जसं की वेरूळचं कायदा स्टेटवर डॉक्टर पाटील म्हणतात आर्किटेक्टचा स्थापत्य कलेचा अतिउत्कृष्ट नमुना ही समोर म्हणतात त्या काळात हजारो वर्षापूर्वी हजारो कारागिरांनी ते मानले उत्कृष्ट शिल्प असेल नमुना आहे ही भारतीय संस्कृती आहे. अशा कितीतरी अशा गोष्टी आहेत भारतामध्ये की ज्या वेगवेगळ्या संपदा वेगवेगळ्या समुदायामध्ये कितीतरी रिझर्वेशन आपल्या करायचं आहे 76 कला त्यानंतर 1400 भाषा 21 लँग्वेजेस आणि प्रत्येकाच्या खोली प्रत्येकाचे डायलॉग असं खूप मोठी ज्ञान संपदा त्या भारतीय समुदायात भारतीय संस्कृतीत आहे. आणि तिचं सुद्धा चेक पॉईंट आपल्याला स्वावलंब करण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी शिक्षण सुद्धा खूप केला. आणि म्हणून तिथून पुढचे अभ्यासक्रम जसं मॅडम सांगितलं की जेव्हा मी शिकलो मी 5 विषय शिकलो जेव्हा 100 झालो आणखी 10 शिकलो आणि जेव्हा मी शिकलो पुढचे 25 वर्ष तेव्हा मी नवीन 25 विषय शिकलो आणि शिकवले. म्हणजे आज बायोडॉक्टर जर पाहिले तर 37 सब्जेक्ट माझ्या नावासमोर आहे. हा स्वीकार मला मुद्दा सांगायचा की जसं मॅडम म्हणाल्या की आज किती 4 विषय शिकवतात पुस्तकांना शिकवतात तर तरुणामध्ये की माझ्या वेळेस तसं तर एकूण सिलेबसमध्ये मला असे वाटते की जेव्हा गेलो मी एका प्रोफेसरला म्हणलं की आपल्याला जिओ स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजी एम टेक प्रोग्राम सुरू करायचा आहे मला म्हटलं आमचे निवड प्रोफेसर आपले 10 कोर्सच नाही पण नाही तर शिका. आणि म्हणून आश्चर्य वाटतं की मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही UGPGचे 8 प्रोग्राम निवडतात मार्क्स लिहून आणले त्याच्यामध्ये खरी टेक्नॉलॉजी होतं म्हणजे आपल्याला काहीच नाही नाही म्हणून करायचं होतं असं तर कोणी केलं असतं. आणि ती जीवनाशी एक शिक्षक म्हणून एक संशोधक म्हणून एक विद्यार्थी म्हणून आपल्याला पाहिजे आणि समाजाच्या जाणीवा संवेदना घेऊन संशोधन करायला पाहिजे. आणि सहावा मुद्दा घेतो आणि थांबतो की संशोधन काय अपेक्षित आहे की जसे मला उल्लेख केला की माझे 350 पेपर आहेत इतके पेटेंट्स आहेत आणि त्याला सोडवण्यासाठी मला एकत्र घ्यायचं आहे. जसं तुम्ही आज बघा आय आय टी मध्ये आम्ही नॅशनल लेव्हलचं काम केलं 6 IIT संपला आणि त्यामध्ये आय आय टी मुंबई की सर्व रिसोर्सेस मॅप केले जिओस्पेटल टेक्नॉलॉजी माध्यमातून आणि एक नवीन प्रोग्राम तयार केला आर जी एस तर प्लीज केला आम्ही एक मीटर प्रोजेक्ट तयार केलं होतं रिसर्च प्रोजेक्ट म्हणून या सामाजिक जाण्यासाठी की भारताची एवढी समृद्ध संपदा याकडे नेण्यात दिसत नाही आणि मागे डेव्हलप कुणी आणायचा
तसं माननीय जगदीश प्रधान एकदा आयुक्त आले होते पुण्यामध्ये, ते म्हणले की आपले चांद्रयान पण झालं, चांद्रयान खूप झालं, आता चांद्रयान थ्री सक्सेसफुल झालं. आता इथे पुढे हा मुद्दा म्हणून फक्त तुम्हाला सांगायचं की त्यांच्या मित्रासाठी आय आय म्हणून त्यांना नाव ठेवायचे नाही. आय आय टी आणि आय आय टीज आर गोईंग टू सिलिकॉन व्हॅलीज. पण माझे विद्यार्थी विद्यापीठ आणि आपल्या महाविद्यालयासारखे विद्यार्थी हे आपल्या चांद्रयान मिशन बरोबर भारताचं नाव संपी आहे. जे तंत्रज्ञ टीम आहे, जे सायंटिस्ट आहे, जे टेक्नॉलॉजिस्ट आहे, हे सगळे जे का सारखे विद्यापीठासारखे गेलेले लोक दिवसात्र डेडिकेटेड काम करतात, त्याचं तुम्ही भाषण बघा, त्याचा संवाद बघा, उत्पूर्तपणे भरलेले आहे. आणि जे असे काही काय करू शकते आपण भारताने करून दाखवले, हे आपली भारताची ताकद आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे विद्यार्थी स्वप्न बघणं आणि त्याला पूर्णत देणं यासाठी काळाची वेळेस ते मला भेट नसला पाहिजे. मला हे येत नाही नाही असं निश्चित करून टाकलं पाहिजे. सांगायला आमदार वाटतो की डी वाटूचे तीन विद्यार्थी पी टी एम टी झालेले, एक नांदेडचा सहभाग म्हणजे जरी कोणत्या दोन वाजता बोललो, तो या पी एस सीच्या प्रोफेसर मॉडलचा वन ऑफ द सदस्य होता. काही विद्यार्थी नांदेडचे होते, म्हणजे मराठवाड्यातले विद्यार्थी, खेड्यापाड्यातले विद्यार्थी ह्या आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीच्या रंगोळीमध्ये पथ्य होतात, ही काही सर्वसाधारण गोष्ट नाही. त्यांची डेडिकेशन, त्यांचं डिटर्मिनेशन, एक आत्मीयता या भावनेतून ते पाहतात आणि त्या भावनेतून काम करून एक आत्मविर्भर करण्याचं काम करतात. म्हणून पैसा तर कुठेही कमी, पण तो ज्ञान आणि कर्म आणि योग आणि त्यातून आपलं एक उच्चतर ध्येय साधण्यासाठीच आधुनिक शिक्षण असलं पाहिजे. पैसा कमवायला मला तो शब्द वापरायचा नाही, परंतु काही अक्कल लागत नाही, परंतु कर्म आणि तुमचं कर्तृत्व हे सिद्ध करायला तुम्हाला खूप मोठ्यासाठी हे विषय. जीवनाकडे पाहत असताना ते धोरण उचित देत असताना कर्म ती फार महत्त्वाची घेतात. आणि तुमचे ध्येय जर नीट असतील, तुमचे बुद्धी जर नीट असेल, तर माणूस किती शक्य असू द्या निसर्ग तुम्हाला साथ देतो आणि भरभरून तुम्हाला देतो. आणि ते भरभरून घेण्यासाठी तुमचे आईवडिलांचे, तुमच्या गुरुजनांचे आणि संपूर्ण समुदायाचे उपकार म्हणल्यापेक्षा त्यांच्या कष्टाचं आपण मूळ देण्यासाठी खऱ्या तरी उपकारा स्वीकारलेला आहे. आणि ते स्वीकारा समाज, भारत, शासन आपल्या बरोबर आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा उत्तरदायित्वाची भावना असेल, आपण मनोरंजन झोपली पाहिजे, मजा करा, आनंद घ्या, जीवनाचा खरा आनंद घ्या. हे मोस्टली बसून कमी नाही म्हणतो, 20 रुपयांना फायदा होतो शॉर्ट टर्मचा. मी आमच्या लोकांना सांगतो, रडू नका, लढा, मुलाला पण सांगतो. तर ती जिद्दाशी आपल्याला पाहिजे शिकण्याची, नाविन्यता करण्याची आणि हाडमधून हाडमध्ये काहीतरी प्रोड्यूस करून दाखवण्याची. कारगिल युद्ध झालं तर भारताने खूप ताकद होती, तरुण असं तो एका घंट्यात आपण सगळं विचार करणार असतो, पण फक्त पृथ्वीवर सैनिक वर गेले, लढले, विचार काही सही झाले आणि शेवटी तिरंगा त्यांनी रोवला. तर ही ही क्षमता, ही मर्यादा भारतीयाच्या प्रत्येक धर्माच्या एक अंतर्मनामध्ये आहे, त्यांच्या जेनेसिसमध्ये आहे, त्यांच्या बेसिसमध्ये आहे. आणि ती प्रज्वलित करण्याची धोरण हे याचं बेस आहे, हे शिक्षण क्षेत्र आहे, शिक्षण माध्यम आहे. आणि म्हणून तुम्हाला सुधारणा असा एक प्लॅटफॉर्म भेटतो सगळ्यांना, इथे आपल्याला स्वच्छंदपणे समाजाचा आणि स्वतःचा उद्धार करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचा आपण नक्कीच पूर्ण करायला मिळते. आणि म्हणून शिकत असताना, शिक्षण घेत असताना दुसऱ्यांना काहीतरी द्यायचं आहे, या जगाचा एक भाग म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून, माझं बॅक टू द सोसायटी एक उत्तरदायित्व मला देत आलं पाहिजे. तसंही काहीतरी काम करून आपल्या विचारात आणि कर्तृत्वात ठेवा आणि खूप मोठे व्हा, भाग्यवान व्हा, शिल्पवंत व्हा आणि विचारवंत व्हा, स्वतः आत्मनिर्भर करा, कुटुंबाला आणि संस्थेला करा, राष्ट्राला करा आणि सगळ्याला संधी द्या की आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्ही भारतीय आहोत, वी आर इंडियन, वी आर प्राऊड टू बी इंडियन. मी एक विशेष करून डेफिनेटली माझं साधन देणार आहे. गुड आफ्टरनून, थँक्यू.
त्या सगळ्यांची भाषण ऐकल्यानंतर तुमचा आवाज खूपच खाली जाईल असं वाटलं होतं, पण आहे थोडीशी एनर्जी आहे. आता थोड्या वेळी एनर्जी येण्यासाठी तुम्हाला लस आहे युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर. माझी अत्यंत जीवाशी कंटर्शन मैत्रीण असं जरी म्हटलं मी डॉक्टर माधुरी जोशी, आणि एका दोन फ्लोअरवरती जवळपास 3 कोर्सेसची हेडशीप सुपायर आहे. त्या कम्प्युटर डिपार्टमेंट 2000 आय टी डिपार्टमेंट आणि त्याच्या अगोदरपासून एम सी ए डिपार्टमेंट, असं म्हणजे एक हातात अदृश्य तलवारच होती जोशी मॅडमच्या असं मला दिसतंय. मी राणी झाशी राणी लक्ष्मीबाई असं जरी म्हणलं तरी चालू शकतो. आणि त्यांच्यासोबत तुम्ही अशा जोशी मॅडम या डिपार्टमेंटचे एम सी ए डिपार्टमेंटचे डॉक्टर शेट्टी असं अल्युमिनी असोसिएशन म्हणजे आज जो अल्युमिनी बेस दिसतोय तर या अल्युमिनी असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर श्रीकांत उमरेकर सर, श्री कैलास जोशी सर, आणि मी आजपर्यंत ज्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतं, श्री डॉक्टर एम एस काळे सर पहिल्यांदाच भेटते सर आपल्याला, जोशी मॅडम काय किंवा श्रीवास्तव सर काय या सगळ्यांनी तुमच्याबद्दल खूप सांगितलेलं होतं. मी असं खूप अत्यंत वेगळी पर्सनॅलिटी माझ्या मनात होती पण अत्यंत विनम्र असं एक व्यक्तिमत्व माझ्यासमोर आलेलं आहे. सर्वांना आणि आपण सगळे या सगळ्यांना नमस्कार करते आणि वेलकम तर सगळ्यांचं झालेलंच आहे. आय फील व्हेरी ऑनर टू वेलकम फॉर दिस व्हेरी फर्स्ट अल्युमिनाय मीट ओनली एम सी स्टुडंट्स. आतापर्यंत अल्युमिनाय तुम्ही भरपूर अटेंड केला कधी ऑर्गनायझही केलं पण फक्त एम सी एसाठी एवढा पुढाकार घेतलेले शेट्टी सर पहिलेच आहे आणि त्यांनी
ऑटोनॉमसचा ड्राफ्ट पहिला आहे, तिचा सबमिट करणारे डायरेक्टर ऑफ टेक्निकल
आहे की सगळ्या लोकांनी डिपार्टमेंटने अनुभवी सगळे लोकांनी नाही पण डॉक्टर कारवांकर आणि आरोग्य डिपार्टमेंटची पूर्ण टीम या सगळ्यांनी एक 25 दिवसामध्ये नाटकात त्या हा त्याची अकॅडमी कॉन्सेप्ट दिला तर या लेवलला पाहिजे स्वतः जोशी मॅडमबद्दल मला एक दोन वाक्य बोलायची मी तिकडे घेतली त्या माझ्या एक टीचरच आहेत इनडायरेक्टली लाईफमध्ये त्या माझ्या टीचरच आहेत अनेक गोष्टी त्या शिकवतातच आणि आजही आज ॲट द एज मी त्यांच्यापेक्षा मोठी आहे पण आय स्टील बी अ ग्रेट स्टुडंट कुठलाही काही प्रॉब्लेम मला आयुष्यात फक्त टेक्निकल प्रॉब्लेम नसतो आय होत नाही आणि आजही आम्ही डिस्कस करतो शी टू कम्स टू मी आम्ही दोघीजणी डिस्कस करू आणि प्रॉब्लेम त्यांच्यासारखी स्टुडंट टीचर तुम्हाला लागली हे तुमचं भाग्य आणि तुमच्यासारखे स्टुडंट मॅडमला लागले हे सगळ्यांचंच भाग्य आपण असं म्हणतो आजचा दिवस तुमचा आहे जो आधार दिवस आहे इथे सगळ्यांची भाषण ऐकण्यात येईल आणि एकमेकांसोबत संवाद साधण्यात उरलेल्या दिवसासाठी शुभेच्छा टेक अवे विल बी डेफिनेटली हॅपीनेस दिव्याने दिवा लावत गेले की दीपमाळ तयार होते दिव्याने दिवा लावत गेले की दीपमाळ तयार होते फुलाला फूल जोडत गेले की फुलहार तयार होतो फुलाला फूल जोडत गेले की फुलहार तयार होतो त्याप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं आणि हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे आभार प्रदर्शन सर्वप्रथम स्नेहबंधाच्या या सुंदर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल माननीय भालचंद्र मॅम आपले मी एक्सी विभागातर्फे खूप खूप आभार मानतो आम्हास लाल मुलाचे मार्गदर्शन करून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल श्रीमती मधुराज जोशी मॅम श्री श्रीकांत उमरीकर सर श्री संतोष अटीपामलू सर आपले सुद्धा खूप खूप आभार महाविद्यालयातून बाहेर पडून कित्येक वर्ष झाल्यानंतरही तेवढ्याच आपुलकीने व उत्साहाने आपण येथे आलात आपल्या विद्यार्थ्यांना लाल मुलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल काळे सर व जोशी सर आपले विशेष आभार ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा राहिला हे म्हणजेच शेटे सर व महिनाभरापासून कार्यरत असलेले सर्व कोऑर्डिनेटर आपले सुद्धा खूप खूप आभार मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्हावा आणि जुने विद्यार्थी तथा चालू वर्षातील विद्यार्थी यांच्यामध्ये ही आपुलकीची अनुभव सांगण्याची आणि नवीन काहीतरी शिकवण्याची नाळ अशी निरंतर जोडलेली असावी एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो आपण सर्वजण स्नेहबंधाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता पसायदांसोबत करणार आहोत तर सर्व उपस्थितांनी डोळे बंद करून शांत मुद्रा धारण करावी अशी मी सर्वांना विनंती करतो पसाय विश्वात्मके देवे येणे वाग्यनी तोषावे तोषोनी मजल्यावे वसाय दानहे जे खरांची व्यंकटी साडू दया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे परो मित्र जीवांचे रसावो विश्व स्वधर्म सूर्ये पापो सोजे वांछित तो केला प्राणी जाल वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांडी अनपर कपूर मंडळी जला कल्पतरुचे आरव
चेतना चिंतामणि से गाव बोलते से अर्णव पीयूषाचे चला देखो दो मैच क्रॉस हुआ पहले सात